ऑल मुंबई बोल मध्ये आज आपण पाहणार आहोत वडाळा स्टेशनवर काय स्थिती आहे। वडाळा स्टेशन हे हार्बर आणि वेस्टर्न लाईनला जोडणारे स्टेशन आहे। मध्यभागाचं ठिकाण आहे। या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। या ठिकाणी एकच ब्रिज होता, आता नव्याने दुसरा ब्रिज करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी अशाच पद्धतीने प्रचंड सकाळी असेल सायंकाळी असेल प्रचंड गर्दी असते आणि अनेकांना या त्या समस्यांना तोंड द्यावं लागतं जी मुंबई प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेशनवर ज्या समस्या मुंबईकरांना होतात त्याच समस्या या ठिकाणी सुद्धा आहेत। काही इथे राहणारे किंवा रोज येणार जाणारे मुंबईकर आपल्या सोबत आहेत। आज मुंबईकर या संदर्भामध्ये बोलतील। तुम्ही सांगा की वडाळा स्टेशनच्या संदर्भामध्ये नेमक्या समस्या काय काय आहेत? निव्वळ वडाळा स्टेशनचाच विचार करण्यापेक्षा आपण संपूर्ण मुंबई शहराचा जर विचार करायचा म्हटला की नुकत्याच आता मुंबईकडे सर्व भारत देशाचं लक्ष लागून राहिलं। एक दुर्दैवी घटना घडली की एक पूल पडलं असं म्हणून अख्खा ब्रिज पडला म्हणून अशी अफवा झाली आणि एका छोट्याशा ब्रिज पाडी एवढ्या मोठ्या लोकांना आपला किती आहे वडाळ्यामध्ये? वडाळ्यावर काय मुंबई शहरातल्या अशा कमीत कमी 40 ते 50 ठिकाणी अशी स्थिती आहे की तिथे नियोजन करण्याची गरज आहे, तिथे पुरेशा सुविधा देण्याची गरज आहे। परंतु आपल्याकडे होतं काय की आपण नियोजन करत असताना 10 ते 5 वर्षाचं नियोजन करतो, त्यात आपलं संपूर्ण इम्प्लिमेंटेशन करायला ते 10 ते 5 वर्ष निघून जातात। त्या तिकडे ब्रिज सँक्शन झाला म्हणे रेल्वे मंत्र्यांनी ब्रिजसाठी पैसे मंजूर केले पण तो ब्रिज बांधलाच गेला नाही। ते अशीच पद्धतीने आणि जेव्हा ते इम्प्लिमेंटेशन होतं तोपर्यंत त्याची ती आवश्यकता आहे, क्षमता आहे, क्षमतेच्या पलीकडे त्या वाढलेली असते। आणि आपण विचार करतोय तर तो काका तुम्ही सांगा की वडाळ्यामध्ये काय स्थिती आहे, रोज कशा पद्धतीचा अनुभव आपल्याला? इकडे गर्दी होतो, ते फेरी लोकांना बसले आहे, त्याच्यासाठी जायला यायला आणि इकडे वडापाव कडे गर्दी असते जायलाच नाही। आता हे गेट खुललेलं आहे तरी एकदम ठीक झालेलं आहे, बाकी काय नाही तर हे रोजचे प्रॉब्लेम आहे ना तिकडे। आणि दुसरा हे बीएमसीचा माणूस पब्लिकला सिगरेट के पान खाऊन ठुकते, फाईन मारायचे विदाउट ड्रेस मध्ये असते, 50-100 रुपये घेऊन सोडून देते विदाउट ड्रेस। मी किती जणाला छुडवलेलं आहे, मी किती जणाला छुडवलंय, मला बघून ते लोक भागते पडून जाते, माझ्या समोर कधी येत नाही आणि आले तरी पण मी काढतो ते लोकाला। अधिकारी किंवा त्या संदर्भातल्या ज्या यंत्रणा आहेत त्या नीटपणे काम करत नाहीत। रेल्वे असेल, बीएमसी असेल किंवा स्थानिक पोलीस असतील, रेल्वे पोलीस असतील, सर्वांनी आपापलं नीट काम केलं पाहिजे असा एक मुद्दा आहे। ज्या पद्धतीनं अतिक्रमण या भागामध्ये झालेलं आहे ते अतिक्रमण झालेलं आहे का या ठिकाणी? खोटं झालेलं आहे, अतिक्रमणचं काय आहे नाही, सगळी दुकाने तुम्हाला तशीच दिसतील। तुम्ही मागा पण इथले दुकानदार आहात का? दुकानदार आहे पण आमच्या दुकानासमोर पण धंदे लावतात लोक येऊन, आणि जे लोक जातात आणि येतात ते काय रोज ते भीड जास्ती असते, ती तुम्ही ह्या टायमाला नसते, सकाळी आणि संध्याकाळी आले तर खूप गर्दी असते, लोकांना निघायला टाइम लागतो, इथून बाहेर निघायला एक गेट आहे आणि हे एक गेट आहे। जर जे अवैध धंदेवाले लागतात त्यांच्यावर कारवाई होताना दिसते? कारवाई बीएमसी करत नाही, खोटं करते, उचलून नेल्या जरी माल एक दिवस आले घेऊन गेले पण सोडून देतात, तर ते रोजचं झालेलं आहे। या संदर्भामध्ये आपण पाहिला मुद्दा हा आहे की जे अधिकृत धंदेवाले त्यांना सुद्धा याचं नुकसान होतं की फेरीवालीमध्ये येतात। एकूणच मुंबईच्या स्थितीबद्दल या ठिकाणी जी आहे वडाळ्याची तातडीनं काय करण्याची गरज? तातडीने पहिल्यांदा सगळ्यांदा सर्वात महत्वाची गोष्ट आपण वरवरच्या गोष्टी करतो, एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर त्याचं खापर कोणावर तरी फोडतो। आता बरेचशा येतात लोक असा एक सूर दिसतोय की हे फेरीवाले आले आहेत, पण ते फेरीवाले का निर्माण झाले आहेत? तर तिथे आपल्या मुंबई शहराचं ही जडणघडत अशी आहे, इथली जनता आहे त्या जनतेकडलाही घरी लवकर जायचं असतं, ते घरी जाते जाते वेळेसच काहीतरी फेरीवाल्याकडून मिळालं म्हणजे ती गरज आपल्या कारवाई केली नाही पाहिजे असं म्हणणं नाही, कारवाई केली नाही पाहिजे असं नाही आहे। सॉफ्ट जे टार्गेट आहे, एखादी गोष्ट घटना घडली की ते सॉफ्ट टार्गेटवर ढकलून द्यायचं। मुळात यात हा प्रश्न जो आहे, प्रश्न हा काय आहे त्यात खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे। आपण या संदर्भात बोलूया, कॉलेजचे विद्यार्थी रोज येतात जातात इथून, या क्या समस्या आपको यहाँ देखने को मिलती है, रोज क्या परेशानी होती? रोज आते हम लोग कॉलेज से, रोज आते जाते, गोवंडी से आना जाना अप डाउन है, रोज ट्रैफिक रहती, इतनी भीड़ इधर पे रहती है। ये हम लोग इधर से आते कभी हैंडीकैप में आना पड़ता है, इतनी भीड़ रहती है, ऊपर से ब्रिज पे एकदम भीड़ रहेगी,
विदाउट ड्रेस अब खड़े रहेंगे उधर पे, फिर कोई आए जाए उससे लेना देना नहीं, किसी से कभी पूछ लिया तो पूछ लिया, वरना किसी से कुछ पूछना उछना कुछ भी नहीं है। या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी एकच येणे आणि जाण्यासाठी रस्ता होता, आता दोन रस्ते झाले त्यामुळे थोडीशी स्थिती सुधारली आहे, अशा एक ब्रिज नवा झालाय, तशाच पद्धतीचे अनेक ब्रिज व्हावेत अशी अपेक्षा आहे। आणि ज्या ज्या या संदर्भात काय बोलायचंय मुंबईकर बोलताय की याची नवीन ब्रिज बांधलाय त्याला मध्ये दोन तीन नंबर शिडी काना दिली, म्हणजे काय आणखी दोष आहेत का त्या बांधण्यामध्ये? असं इथे दोन तीन नंबरला दोन गाड्या आल्यावरती किती ब्रिज व्हावेत असं वाटतं की ब्रिज नवीन बांधलाय ते बरोबर आहे, पण त्याला मध्ये दोन मधल्या शिडी द्या पाहिजे ना, मध्ये शिडी दिलेत नाही तिथे, इथे आणि तिकडे एक नंबर चार नंबरला दिले, दोन तीन नंबरला कधी त्यांना शिडी? एक तर नव्यानं नवा ब्रिज झालाय तो अनेक दिवसानंतर झालाय, तोही अपूर्ण झाला, दोन नंबर ब्रिज दिला पाहिजे ना, दोन नंबर ब्रिजच नाही, खाली उतरण्याला दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म इकडे आहे म्हणजे आहेत ना ब्रिज तिकडे। ज्या टीम होत्या की ज्यांनी सर्वे केला त्यांनी या संदर्भामध्ये निश्चित दखल घेतली असेल अशी अपेक्षा करूयात की जो ब्रिज आहे त्याला दोन नंबर प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी शिडी दिलेली नाही, त्याचप्रमाणे आणखी ब्रिज बनवले पाहिजेत, येण्या जाण्याचा रस्ता आणखी रुंद केला पाहिजे आणि फेरीवाले हटवले पाहिजे, हा मुद्दा निश्चितपणे पुढच्या भागामध्ये आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात, तोपर्यंत एक ब्रेक घेऊया। बोल मुंबई बोल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। वडाळा भागातले मुंबईकर या स्थानकाच्या संदर्भामध्ये आपल्या समस्या मांडतात, या संदर्भात आपण चर्चा करतो या सर्व मुंबईकरांशी जे वडाळा परिसरात राहतात, रोज येतात जातात आणि अनेक समस्यांना तोंड देतात। जी घटना घडली परेलला ती सर्वांना माहिती आहे, परेलची घटनाच्या निमित्ताने वडाळ्याच्या स्टेशनच्या भागाचा आम्ही सर्वे करतोय, अनेक टीम आल्यात आणि अनेक टीमनी या संदर्भामध्ये इकडे आढावा घेतला आणि काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भातला आढावा घेतला, तुम्हाला काय उपाययोजना हव्यात या ठिकाणी? उपाय म्हणजे ही परिस्थिती दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून ते व्यवस्था नाही तर सारे सांगायचं, आता तुम्ही काय करणार ते मला माहिती नाही। ज्या टीम आहेत रेल्वेच्या त्यांनी ज्या काय समस्या बघितल्या, पुऱ्या मुंबईचे ब्रिज एकदम खरे आस्था झाल्यानंतर ती लोक बोलतात तर आहेत बनवतो, पण बनवत नाही, जेव्हा जेव्हा धोका होता जेव्हा घात होतो तेव्हा अपघात होतो तेव्हा म्हणतात आम्ही बनवतो, तर बनवत नाही, आता वाटतं का बनवू शकत, आश्वासन देतात खाली काही करत नाही, काय करायला पाहिजे काय करत, ब्रिज जिथं जिथं ब्रिज आहेत मुंबईमध्ये पुरा करत नाहीत ही लोक, नसते आश्वासन देतात आम्ही करतो, हे सरकार आल्यापासून काही काम नाही केलेलं, सगळी वाट लावून टाकलेली आहे बस। तुम्हाला काय वाटतं की काय इथं झालं पाहिजे सुविधा त्यामुळे समस्या कमी होती? या समस्याला तोंड देण्यासाठी दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे आत्ता हे नवीन हे झालं परंतु एक हे होतं आणि इतकी प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यामध्ये हॉकर्स आणि ह्या टॅक्सी ड्रायव्हरचा एवढा गोंधळ आहे, चालायला फार त्रास होतो, म्हणजे भीतीचं वातावरण, टॉप ऑफ इट आणि याच्यापुढे हा रस्ता इथे चौफेरी आहे, चौफेरी रस्ता आहे त्या तिथे ट्रॅफिकचा एवढा गलबला आहे, तिथे लहान मुलांना सगळ्या जोखडीनं जाणं एवढी गडबड आहे, ते एकही तिथे पोलीस नाही आणि पोलीस स्टेशन बीटी इथे समोरच पोलीस चौकी असले काही उपयोग नाही त्याचा, कोणी एकही मी पोलीस मी गेल्या 15 वर्षात बघितला नाही, म्हणजे काय असू शकतं या एकूणच तिथे रेग्युलेशन पाहिजे की हे जे चार रस्ते किती भीती जाणे, कारण सगळे टॅक्सीवाले आहेत ना ते सगळे काय म्हणतात कसा शब्द वापरू मला समजत नाही, म्हणजे अत्यंत वाईट पद्धतीनं ट्रॅफिकची स्थिती आहे आणि टॅक्सीवाल्यांचा त्रास आहे, त्याचबरोबर नियोजन काय नाही, समोरच पोलीस चौकी असली तरी सुद्धा या संदर्भामध्ये काही कारवाई होताना दिसत नाही, असं आता काकांनी जे सांगितलं त्या संदर्भामध्ये या वडाळ्याच्या स्टेशन परिसरामध्ये विशेषतः मुलींना काय अशा समस्या जाणं काय समस्या आहेत की ज्या सोडवल्या गेल्या पाहिजेत? जी जैसे की हमने देखा है परेल में जिस तरह का हादसा हुआ उसी प्रकार यहाँ पर भी हो सकता है, यहाँ पे नहीं बल्कि और भी स्टेशनों पर हो सकता है, तो उसे संभालने के लिए आई थिंक सो जो ब्रिजेस बन रहे हैं उसे थोड़ा बड़ा करना चाहिए और उसमें जो सीढ़ी पे वहाँ पे दो पार्ट में डिवाइड करना चाहिए ताकि गर्ल्स और बॉयज अलग जा सके और जो बच्चे रहे वो मतलब कि संभाल के जा सके, उनका कुछ हार्म ना हो। महत्वपूर्ण मुद्दा आहे की मुलांसाठी पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे मार्ग करण्यात यावे, या संदर्भामध्ये रेल्वे प्रशासन काम करेल असं वाटतं? जी, और जो गर्ल्स के लिए खासकर गर्ल्स के लिए उनकी सेफ्टी ज्यादा जरूरी है, एज पर बॉयज हमेशा बच के निकल है लेकिन गर्ल्स होती है वो वहीं रह जाती है, उन्हें दबा के निकल जाते हैं और यहाँ पे गर्ल्स की सुरक्षा के आजकल यहाँ पे देखा जाता है कि गर्ल्स ईव टीजिंग होता है या फिर कोई धक्का मार, तो वहाँ पे भी पुलिस की बंदोबस्त होनी चाहिए या फिर अगर कोई गर्ल्स आवाज उठाए तो उस पर तुरंत
मतलब कि एक्शन लिया जाए, लोकांची मानसिकता, लोकांच्या गरजा, लोकांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, इथल्या या सर्व गोष्टींचा अनुषंगाने विचार केला तर आपण ब्रिज केलेत, आणखी ब्रिज केले तर 4-5 दिवस त्या फेरीवाले बसणार नाहीत, ते इथल्या सिस्टममध्ये पुन्हा 10-15 दिवसानंतर तिथे फेरीवाले बसतील, पुन्हा तशीच स्थिती होईल. ह्याचं उदाहरण आपण अत्यंत दादरमध्येच बघू. दादरमध्येच अनेक ब्रिज झाले परंतु तिथे फेरीवाले पुन्हा बसायला लागले आणि त्या जो लोंढा आहे तो पुन्हा तो ब्रिज अपुरा पडायला लागला. या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, दिलासा देण्यासारख्या, मात्र यंत्रणा या ठिकाणी असूनही दिलासा मिळत नाही आणि त्या बाबतीमध्ये आता जे नियोजन करण्यात आलेलं आहे किंवा केलं जाणार आहे त्यावर संपूर्णपणे नीटपणे काम झालं पाहिजे. जर या संदर्भातली केवळ आश्वासनं असतील जे आत्तापर्यंत मिळत आलेली आहेत तशी आश्वासनं लोकांना नको आहेत, तर काही ना काही काम झालं पाहिजे आणि प्रश्न सुटले पाहिजेत अशी मोठी अपेक्षा या लोकांची आणि सर्वांची तक्रार आहे की घटना घडल्यानंतर अशा पद्धतीचे सर्वे आणि आश्वासनं दिली जातात मात्र त्याचं आता यावेळेला कामसुद्धा झालं पाहिजे. वडाळा परिसरातल्या मुंबईकरांशी आपण चर्चा करतोय बोल मुंबई बोलमध्ये, तिसऱ्या भागात भेटूया, तोपर्यंत एक थोडीशी विश्रांती. बोल मुंबई बोलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आज चर्चा करतोय वडाळा स्टेशनच्या परिसरातल्या मुंबईकरांची आणि जी स्थिती आहे वडाळा स्टेशनवर ती आपण पाहतोय की या ठिकाणी गर्दी कशा पद्धतीची होते. सायंकाळी अत्यंत गर्दी या ठिकाणी 5 वाजल्यापासून आपण पाहतोय की गर्दीला सुरुवात झालेली आहे आणि यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत प्रचंड गर्दी असते. हॉकर्स आहेत, फेरीवाले मध्येच आहेत, अद्यापपर्यंत इथं अनेक ठिकाणी कारवाईची अपेक्षा आहे ती झालेली नाही आणि एकूणच लोकांना समस्या ज्या आहेत आणि ज्या अपेक्षा आहेत, जे कामं होण्याची अपेक्षित आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. या ठिकाणी तातडीनं काय कारवाई झाली पाहिजे जेणेकरून थोडासा तातडीनं दिलासा मिळू शकेल. तातडीने म्हणजे आता समजा फेरीवाले आहे, फेरीवाल्यांना निव्वळ उचलून टाकलं, 4-5 दिवस ते बसायचे बंद होतील. परंतु इथे अनेक वे सिस्टम मध्ये त्या फेरीवाल्यांची पण गरज आहे, तशी फेरीवाल्यांची लोकांची पण गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? हे तर रस्ता दुनियाला तरास आहे, ते कशाला पाहिजे आपल्याला. आज एक मुंबईकर म्हणतो की मला बरं झालं मी वाटेतून घेऊन आलो, दुसऱ्या दिवशी म्हणतो फुकटची गर्दी. दुकान आहे ना, दुकान आहे ना, घ्यायला दुकान नाही, एकाच आहे का फेरीवाला आहे फक्त. फेरीवाला आपल्याला किती अडचण होतं. बरोबर, अनेक मुद्दे आहेत मुलींच्याकडून आपण जाणून घ्या, काय समस्या नेमक्या आपल्याला रोज इथं पाहायला मिळतात किंवा रोज तुम्हाला अनुभवायला मिळतात. आम्ही रोज येतो इथे, जेव्हा आम्ही ट्रेन मधून निघतो लगेच ब्रिजवर धक्काबुक्की खूप होते आणि जेंट्स लोक मोस्ट ऑफ समजून घ्यायला हवं त्यांनी की लेडीज आहे बाबा, थोडी जागा द्यायला पाहिजे. पण तसं काहीच दिसत नाही, धक्काबुक्की खूप असते, कुणी कुणाला काही बघत नाही. आमचं व्हॅल्युएबल सामान मोबाईल वगैरे असतो, चोरा मारा होणं आणि इथे आल्यानंतर आम्ही येतो तेव्हा टॅक्सीची लाईन असते. कधी तुम्ही पाहिलं इथं या ठिकाणी सुरक्षेचे उपाय करताना रेल्वे पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस असतील, कधी पाहिलं की त्यांनी काही उपाय केले किंवा सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न केला? हा, गार्ड्स असतात तसे, म्हणजे आपण हेल्प मागितली तर ते येतात, कारण इकडे आहे रूम वगैरे. तसा काही प्रॉब्लेम अजूनपर्यंत तरी झाला नाही, पण धक्काबुक्की आणि थोडं म्हणजे वातावरण आहे तसं की घाबरणं, म्हणजे भीती वाटते. तातडीनं काय अशा गोष्टी केल्या पाहिजे तिथे की लोकांना दिलासा मिळेल? हे स्टेशनच्या आजूबाजूला जे फेरीवाले आहेत ते प्रथम हटवले पाहिजेत, त्याच्यामुळं हा ट्राफिक जाम होतोय. तो ट्राफिक जाम असल्यामुळं लोकांना व्यवस्थित चालता येत नाही रस्त्यानं. ब्रिज छोटे छोटे आहेत, जुने आहेत, त्यांची बदली म्हणजे नवीन बनवले पाहिजेत, ते मोठे व्हायला हवेत, रुंद व्हायला हवेत. तर ह्याची तातडीनं प्रशासनानं नोंद घ्यायला हवी. 10-15 वर्ष असंच आहे, याच्यामध्ये काही झालेलं नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, ते पण काही लक्ष देत नाही. कोई हादसा होता है तो कुछ बातें होती है, काम होता है? नहीं, काम तो कभी आज तक देखा नहीं मैंने इधर पे. मैं तो बचपन से अभी तक बड़ा हो गया, लेकिन आप देखोगे इधर पे कैमरा घुमा के डायरेक्ट स्टेशन से बाहर निकलेंगे तो सब पूरी टपरी वगैरह रखा हुआ है, शॉप कितना दिया हुआ है, और शॉप के बाहर दुकानें देखो आप कितनी बाहर निकली हुई है. उन लोगों का शटर किधर है? शटर के 6 फीट बाहर दुकानें हैं. तो पब्लिक लोगों को तकलीफ तो होगी, हादसे तो जाहिर सी बात है. जब तक ये सही नहीं होगा तो हादसे कैसे होगा? बात करते मेट्रो बनाने की, पहला मुंबई की लोकल तो सही करो, बाद में देखते बनाने. ये मुद्दा बहुत लोगों को है कि अशा पद्धति ने मुद्दा उचलताना पाहतात. पूर्ण होतील अशी आशा वाटते, कारण आता मीडिया मधून किंवा आम्ही पेपर मधून वाचतोय बरेचसे फुटब्रिज आणि पदपात मोकळे व्हायला लागले आहेत. जर अशी धडक कारवाई जर सुरू ठेवली तर मला वाटतंय मुंबईकरांना मोकळा श्वास घ्यायला मिळेल. BMC बृहन्मुंबई जे आहे यांनी ना सगळ्यात अगोदर लक्ष घालायलं पाहिजे या गोष्टीवर, कारण हे फेरीवाले का बसतं? जर अगोदरच यांना बसू दिलं नसतं तर ही घटना घडली नसती,
आणि नेहमी घटना घडत असतात इथे काही तुम्ही बघा इतके घटना घडतात ना सांगू नका. आता जर थोडंसं पुढे गेलं ना तर त्याचे चार पाच लोक आहे ना उलटा सुलटा जे म्हणतात ते बसलेले असतात आणि ते लोक ते बघतात कोणी तिथून पाकिट मारतं मोबाईल मारतो असले पण इथे धंदे चालू आहेत. म्हणजे अशा अनेक घटना घडतात गुन्हेगारीच्या किंवा चोरीसारख्या अशा अनेक घटना घडतात. महत्त्वाचा मुद्दा या चर्चेतून समोर आला आहे बीएमसी असेल रेल्वे प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल या सर्व यंत्रणा आहेत रेल्वेच्या इतर यंत्रणा आहेत या सर्वांच्या संदर्भामध्ये हा महत्त्वाचा मेसेज इथं मुंबईकर देताना दिसलाय की त्यांनी जर आपलं काम नीट केलं जे नियम आहेत ते पाळण्यासाठी सर्वांना बाध्य केलं तर बहुतेक समस्या सुटतील आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आता एवढे बळी गेल्यानंतर तशा पद्धतीची जी यंत्रणा आहे त्यांनी सर्व पद्धतीने काम करावं आणि आपलं काम चोखपणे केलं तर मुंबईकरांना निश्चितपणे दिलासा मिळेल. महत्त्वाचं म्हणजे आता जी आश्वासनं दिली तेवढ्या मोठ्या घटनेनंतर ती आश्वासनं पाळली गेली पाहिजेत ही एक अपेक्षा मुंबईकर जे वडाळा परिसरातले मुंबईकर आहेत किंवा या ठिकाणाहून येणं जाणारे रोजचे रहिवासी आणि रोजचे यात्रेकरू आहेत लोकलला जाणारे प्रवासी आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. या संदर्भामध्ये आशा आहे की काम होईल आश्वासन पूर्तता होईल. बोल मुंबई बोलमध्ये एवढंच. या पात्रा आय बी एन लोकमत.